नमस्कार, मी संजय सोनवणे. भारतामध्ये या कोरोनाच्या स्थितीमुळे जी आर्थिक स्थिती उसळली आहे किंवा डबघाईला आलेली आहे, या स्थितीमुळे गेले काही दिवस धक्के आवाजात, छुप्या आवाजात एक अशी चर्चा कानावर येते आहे की केंद्र सरकार 1 मे पासून आर्थिक आणीबाणी लावण्याची शक्यता आहे. ही शक्यता खरी आहे का खोटी आहे याच्याबद्दल केंद्र सरकारने आतापर्यंत कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. म्हणजे अशी चर्चा नाही किंवा आम्हाला असा कसलाही इरादा नाही अशा स्वरूपाचं निदान आतापर्यंत किंवा स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून आलेलं नाही. लावणार असतील त्याचं स्वरूप काय असेल, त्याची व्याप्ती काय असेल, काही कोणत्या प्रकारची असेल याची सुद्धा या क्षणी चर्चा आदांतरी आहे. दुसरी बाब अशी, आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची कार्यशैली पाहता रात्री 8 वाजता किंवा सकाळी 9 वाजता टीव्हीवर येऊन अचानक घोषणा करून देशामध्ये आणीबाणी, आर्थिक आणीबाणी लावली जाणार नाही अशी खात्री कोणालाही देता येत नाही. कारण इतिहास तसा आहे. नोटबंदीच्या वेळेस कसं झालं, भारतात ज्यावेळेस टाळेबंदी करायची होती त्यावेळेसही असंच झालं. त्यामुळे आर्थिक आणीबाणीची शक्यता आहे की नाही आपण साशंक असणं, भयभीत असणं स्वाभाविक आहे. या आर्थिक आणीबाणीची शक्यता निर्माण झाल्यानंतर काही अंधभक्त किंवा जे बीजेपीच्या एवढ्या प्रेमात पडलेत किंवा मोदींच्या एवढ्या प्रेमात पडले की ते अजून 4 पावलं पुढे जातात, त्यानंतर आर्थिक आणीबाणी का संपूर्ण आणीबाणीच लादावी. म्हणजे इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली होती त्याचा आजही आपल्याला खेद होतो. त्यावेळेसही निषेध केला होता, त्यावेळेस संपूर्ण देशामधून जन आंदोलन निर्माण झालं होतं, नवीन नेतृत्व त्यासाठी निर्माण झाली होती आणि स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याबद्दल इंदिरा गांधींना अत्यंत दोषी ठरवत आलं होतं. त्यांचं पंतप्रधान पदही गेलं होतं निवडणुकीत त्यानंतर झालेल्या. हा काळाकुट्ट इतिहास आणीबाणीचा आपल्या डोळ्यासमोर आहे. आता आर्थिक आणीबाणी समजा ती लागली तर एक नवा काळाकुट्ट असा अध्याय भारतात येऊ शकतो. बऱ्याच लोकांना प्रश्न असा पडतो की आर्थिक आणीबाणी म्हणजे नेमकं काय. आर्थिक शब्द आपण लक्षात घेऊया, आर्थिक क्षेत्रासंबंधीचे सारे जे निर्णय आहेत, मग ते व्यक्तीचे असोत, महानगरपालिकांचे असोत, नगरपालिकेचे असोत, ग्रामपंचायतीचे असोत, राज्याचे असोत, केंद्रशासित प्रदेशांचे असोत, ते सगळे निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारच्या हाती जाणं, तेही पंतप्रधानांच्या हाती एकवटणं म्हणजे आर्थिक आणीबाणी. म्हणजे दुसऱ्या अर्थाने ही आर्थिक हुकुमशाही म्हणजे आर्थिक आणीबाणी. समजा ही आर्थिक आणीबाणी लागली तर त्याचे परिणाम नेमके काय आणि कोणते याच्यावर आपण थोडीशी नजर फिरवू. उद्योगधंद्यांना जे व्यवसाय स्वातंत्र्य आहे थोडंफार भारतामध्ये समाजवादी रचनेमध्ये, ते स्वातंत्र्य सुद्धा उद्योगधंद्यांच्या हाती राहणार नाही. कोणतं उत्पादन करायचं आणि कोणतं नाही, कोणते आयटम लक्झरीचे आहेत आणि कोणते नाहीत, म्हणजे लक्झरीचे आयटम जर केंद्र सरकारच्या यादीत ज्या गोष्टी टाकेल त्याचं उत्पादन करता येणार नाही म्हणजे आर्थिक आणीबाणी. केंद्र सरकार जे ठरवेल की अमुक गोष्टी जीवनावश्यक त्याचंच उत्पादन फक्त चालू ठेवायची परवानगी दिली जाईल. बँकांनी सुद्धा कर्ज देण्याबद्दलचे जे अधिकार आहेत बँकांना, कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं, ते अधिकार सुद्धा निवडून जातील. वसुली कोणाची करायची, कोणाला सवलती द्यायच्या, कोणाचा मॉरेटोरियम वाढवायचा, कोणते एनपीएचे नॉर्म कोणाचे ठेवायचे, कोणाचे काढून टाकायचे, हा निर्णय सुद्धा केंद्र सरकारच्या हाती जाईल. मीडियाचं सुद्धा आर्थिक स्वातंत्र्य नष्ट होऊन जाईल, कारण त्यांना मिळणाऱ्या जाहिराती आहेत, त्यांना जाहिराती द्यायच्या की नाही द्यायच्या याचं जे आज उद्योजकांना किंवा व्यक्तीला स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य सुद्धा निघून जाईल. म्हणजे थोडक्यात मीडियाला जाहिराती मिळण्यासाठी केवळ आणि केवळ केंद्र सरकारवर अवलंबून राहावं लागेल, म्हणजे मीडिया सुद्धा
अक्षरशः गुडघे टेकेल किंवा त्याचा गळा आवळला जाईल गळचेपी होईल यात शंका नाही. मग जाहिराती कोणाला मिळतील? अर्थात सरकारची बाजू घेऊन जे लिहितील त्यांना जाहिराती मिळतील, जे लिहिणार नाहीत ते एकतर बंद पाडले जातील किंवा ते बंद पडावे अशी स्थिती निर्माण केली जाईल. थोडक्यात राजकीय आणीबाणीमध्ये ज्या गोष्टी घडतात त्याच गोष्टी संपूर्णपणे आर्थिक परिप्रेक्षात घडणं म्हणजे आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी देशात लागली तर आज उद्योग व्यवसाय मुळातच रसातळाला गेलेले आहेत. खर तर ही टाळेबंदी जी आहे ती तातडीने उठवायची गरज आहे असं असताना सुद्धा ती लांबवली जाते आहे. हे केलं जातं हे मुळात चुकीचं आहे. त्यात जर असा काही विचार असेल तर तो आत्मघातकी ठरेल. या टाळेबंदीमुळं 18 कोटी बेरोजगारांची संख्या वाढली. किती? 18 कोटी. त्याच्या आधीची 9-10 कोटी लोकसंख्या बेरोजगार होतीच. गेल्या 6 वर्षांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण दरवर्षी झपाट्याने वाढत गेलेलं आहे. ही आकडेवारी सर्वांना माहीत आहे. टाळेबंदी लागायच्या आधीपर्यंत देशात जर काही चिंतेचं वातावरण असेल तर बँकांची एनपीए, बेरोजगारी आणि उत्पादनाचा वाढला कमी झालेला घटलेला रेट हे आपल्या समोरचे अत्यंत चिंतेचे विषय होते, गंभीर विषय होते. इतके की त्याचं प्रतिबिंब बजेटमध्ये सुद्धा पडलं. आर्थिक विकास वृद्धीचा दर जो 6.5-7% अपेक्षित होता तो सरकारने 5% आणला, नंतर 4.5% आणला आणि आता टाळेबंदी सुरू झाल्यानंतर विकासवाढीचा जो वेग आहे तो 1.5-2% येईल असा अंदाज आहे. परंतु ही झाली सरकारचा अंदाज. ज्यावेळी सरकार 1.5-2% म्हणतं त्याचा अर्थ समजून घ्या की तो 0 ते 0.5 या टक्क्यामध्येच मर्यादित राहील. तोही जर बंदी ही किमान 1 मे पर्यंत उठली, 3 मे पर्यंत उठली तरच. अदरवाईज विकास गतीचा दर जो आपला जो आहे तो मायनसमध्ये जाईल यात शंका बाळगायचं काम नाही. उन्हेकडे एकदाची वाटचाल चालू झाली, वजाबाकीकडे वाटचाल जर चालू झाली तर याचा अर्थ असा की उपासमारी भूकमारी ने मरणाऱ्या लोकांची संख्या, आत्महत्यांनी मरणाऱ्या लोकांची संख्या किंवा दंगली होऊन किंवा उद्रेक होऊन मरणाऱ्या लोकांची संख्या या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि ही भीती ही एवढी भयंकर आहे की त्याचा विचार करूनच थरकाप उठतो अशी ही भीती आहे. अशा स्थितीत जर आर्थिक आणीबाणी आणली तर विकास दर हा उणेमध्ये तातडीने चालला जाईल आणि आर्थिक आणीबाणीमुळे कोणत्याही उद्योगाचं बंद होणार नाही, कधी झालेलं नाही आणि भारतामध्ये हाहाकार माजेल आणि भारत हा जगापुढचा कायमचा भिकारी बनून जाईल. जी वेळ झिम्बाब्वेला कधी आली नाही किंवा आफ्रिकेतल्या अनेक जे देश आज अक्षरशः केळा मुंगी झाडाची पानं साली खाऊन राहत आहे अशी वेळ भारतावर सुद्धा आल्याखेरीज राहणार नाही. विकासाची आज स्वप्न जी तरुण पिढी पाहते आहे भविष्याकडे वाटचाल करत एका महासत्तेवर स्वार होण्याची उमेद बाळगून जी आहे त्यांची सारी स्वप्न चकनाचूर होतील आणि त्यांना अक्षरशः आर्थिक गुलामी आणि आर्थिक गुलामीत मनुष्य गेला तर राजकीय गुलामी आणि राजकीय गुलामी आली एक सामाजिक गुलामी आणि सामाजिक गुलामी पाठोपाठ येते ती धार्मिक गुलामी. या चारही प्रकारच्या गुलामीमध्ये भारतीय माणूस अडकेल आणि तो संपेल. आणि माणूस संपणं म्हणजे देश संपणं. तर आर्थिक आणीबाणी आणण्याचा विचार सुद्धा इतका घातकी आहे की असा विचार करण्याचं यांना सुचलंच कसं हा गंभीर प्रश्न आपल्या समोर पडतो. आपल्याला सर्वांना सावध राहायला पाहिजे. आर्थिक आणीबाणीचा विचार सुद्धा या देशात कधी उगवणार नाही, विचार केला जाणार नाही. अशा प्रकारची आणीबाणी आणण्याचा प्रयत्न होण्याच्या आधीच याचा विरोध प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे. नाही तर आपण उद्या आपल्यावर प्रचंड पश्चातापाची वेळ येईल. आज टाळेबंदीमुळे पश्चातापाची वेळ आलेलीच आहे. टाळेबंदी शास्त्रीय नव्हती, कसलाही विचार न करता केली गेली आणि लोकांनी सरकारला सहाय्य करायचं म्हणून सरकारचा आदेश आहे म्हणून ती मानली सुद्धा. परंतु आता विचार करायची वेळ आली की टाळेबंदी मुळात निर्णय योग्य होता की नाही हा विचार आपण वेळ गेल्यावर करतो आहोत.
पैशाचे नुकसान होऊन दिलेलं आहे, आर्थिक आणीबाणीबद्दल सुद्धा आपल्याला असंच सावध राहावं लागेल आणि ते येणारच नाही यासाठी आताच आपला आवाज उठवावा लागेल. सर्वजण सावध व्हा आणि काळजी घ्या. मित्रांनो धन्यवाद.